चार अब्ज वर्षांपूर्वी अंतराळाच्या पोकळीमध्ये फिरणारा हा खडक आणि धुळीचा गोळा दिसतोय? हा काही मंगळ नाही किंवा शुक्रही नाही, ही भयानक जागा आहे आपली पृथ्वी. वितळलेल्या तप्त लाव्याचा हा गोळा पुढे 90 लाख प्रजातींचे घर बनणार आहे. पण अशा भयंकर परिस्थितीत जीवन निर्माण होण्याची प्रक्रिया कशी झाली याबद्दल बऱ्याच संकल्पना मांडण्यात आल्या, पण कुणीही हे खात्रीने सांगू शकत नाही की जीवनाची सुरुवात नेमकी कुठे आणि कशी झाली. पण पाण्याशिवाय हे शक्य नव्हतं हे मात्र नक्की. विशेषज्ञांच्या मते उल्का लघुग्रह पृथ्वीवर पाणी घेऊन आले. पाण्यामध्ये विविध रसायनं आणि जैविक घटकांमध्ये रासायनिक अभिक्रिया होत होत्या. पाणी हे जणू एक रासायनिक सूप झाले होते. 20 जणांमुळे निर्माण झालेल्या अब्जावधी व्होल्ट्सच्या विद्युत ऊर्जेने पाण्यामध्ये असंभाव्य योगायोग घडवून आणले. रासायनिक घटक एकमेकांना एका विशिष्ट सूत्रात जोडले गेले. या प्रक्रियेतून पहिल्या जनुकीय पदार्थांची निर्मिती झाली. एका तेलकट पदार्थाने ह्या जनुकाची एक साखळी स्वतःमध्ये कैद करून घेतली. अशा रीतीने पहिली पेशी तयार झाली. ही अडकलेली जनुक एकमेकांना संदेश आणि रासायनिक सूचना पाठवू लागली. आणि 3.5 अब्ज वर्षांपूर्वी त्यांनी एक असामान्य गोष्ट केली. त्यांनी स्वतःसारख्याच एका दुसऱ्या पेशीला जन्म दिला. पृथ्वीवरील सगळे प्राणी वनस्पती ह्याच पेशीपासून निर्माण झाले आहेत. ह्या प्रक्रियेत तयार होणाऱ्या प्रत्येक नवीन पेशीमध्ये जनुकीय बदल म्हणजेच जेनेटिक म्युटेशन होत होते. त्यानंतर लाखो वर्षांमध्ये हे बदल वाढत गेले. प्रत्येक पेशी ही एक नवीन प्रजाती बनत होती. अशा अब्जावधी प्रजाती बनल्या. ह्यापैकी एकातून आपला जन्म होणार आहे. असे जनुकीय बदल होत गेले आणि अधिक मोठे आणि जटिल जीव बनत गेले. ह्या प्रक्रियेत 55 करोड वर्षांपूर्वी एका 3 इंचाच्या गांडुळासारख्या जीवाची निर्मिती झाली. हा आहे आपला आदिपूर्वज. जनुकीय बदलांमुळे काही पेशी प्रकाशाला संवेदनशील बनल्या आणि त्यांच्यापासूनच डोळे तयार झाले. डोळे आल्यामुळे आता खूप माहिती मिळत होती. ही माहिती साठवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पहिला मेंदू बनला. पुढे मेंदूचा विकास होत गेला आणि आता आपण एका माशासारखे जीव झालो आहोत ज्याचं नाव आहे मायलो कन्मिंजिया. पण ह्या विशाल समुद्रात आपण एकटे नव्हतो. नोमोलोकॉरस सारखे प्राणीही होते ज्याच्यापासून आपल्या जीवाला धोका होता. आपण त्यांची शिकार झालो असतो. पण लाखो वर्षांच्या जनुकीय बदलांमुळे आपली त्वचा कठोर झाली. जबडा विकसित झाला आणि दात आले. आपण जिवंत राहण्यासाठी पहिल्यापेक्षा अधिक सक्षम झालो. पण इतकेही सक्षम झालो नव्हतो की शार्कचा सामना करू शकतो. आपल्यासमोर 2 पर्याय होते. शार्कच्या रस्त्यातून बाजूला व्हा, नाहीतर त्याचे शिकार व्हा.
उथळ पाण्यात शार्क पासून आपण सुरक्षित होतो, पण तिथे श्वास घेण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन नव्हता। पुन्हा खोल पाण्यात तर जाऊ शकत नव्हतो। यात हजारो पिढ्या गेल्या। जनुकीय बदलांमुळे आपल्या शरीरात एका फुफ्फुसाचा विकास झाला आणि माशाला जमणार नाही अशी क्रिया आपण केली। आपण हवेतून श्वास घेतला, माशापासून आता आपण झालो आहोत इफ्योस्टॅगस। तीस कोटी वर्षांपूर्वी आपण आपलं डोकं पाण्यातनं बाहेर काढलं। पाण्याबाहेर एक दुसरं जग आपली वाट पाहत होत। आपण पाणी सोडून जमिनीवर आलो आणि पृथ्वीवर एका नव्या आयुष्याची सुरुवात केली। खर तर आपण आगीतून फोफाट्यात आलो होतो। लाखो वर्ष गेली, येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये जनुकीय बदल होत गेले आणि निसर्ग निवडीची प्रक्रिया होत राहिली। आणि कठोर त्वचा कणखर नके असलेल्या कॅसिनेरियामध्ये आपण उत्क्रांत झालो। आपण खडबडीत प्रदेशात चालू लागलो आणि पूर्णपणे जमिनीवर राहू लागलो। जमिनीवर अन्न कमी असल्यामुळे प्राण्यांमध्ये अन्नासाठी स्पर्धा होती। उत्परिवर्तनामुळे म्हणजेच जनुकामध्ये बदल होऊन आपल्या जबड्यातील स्नायू आधीपेक्षा जास्त मोठे आणि मजबूत झाले। आपण एका मोठ्या पालीसारख्या प्राण्यामध्ये उत्क्रांत झालो। इकडे अचानक पृथ्वीमधून लावा बाहेर पडू लागला, ज्याने पृथ्वीचे तापमान 100 अंशापर्यंत नेऊन पोहोचवले। झाडे, झाडांवर जगणारे प्राणी आणि प्राण्यांवर जगणारे प्राणीही नष्ट होऊ लागले। पाच लाख वर्ष सुरू असलेला ज्वालामुखी अखेर थांबला, पण ज्वालामुखीमुळे 95% प्रजाती नष्ट झाल्या। या दरम्यानही आपल्या जनुके बदल होत राहिले, निसर्ग निवडीची प्रक्रिया मात्र सुरूच होती। आपण ज्वालामुखीपासून वाचलो आणि आता मांजरा एवढ्या आकाराच्या पालीसारख्या प्राण्यात आपण उत्क्रांत झालो। आज आपण खूप दिवसांनंतर आपल्या बिळाच्या बाहेर आलो। सगळीकडे शांत होतं, एकदम सुरक्षित वाटत होतं, पण तेवढ्यात कुठून तरी आवाज आला। आपण एकटे नव्हतो, ज्वालामुखीतून वाचलेले इतरही प्राणी होते। डायनासोर, 5 फूट उंचीची होरॅरोसॉरस, ती एका छोट्या सरपटणाऱ्या प्राण्यापासून उत्क्रांत झाली होती। तिचे पूर्वज आपल्यापेक्षा अधिक वेगाने उत्क्रांत झाले होते। अतिशय चपळ आणि ताकदवान असल्यामुळे आपला शिकार करणं तिला सोपं होतं।
उत्क्रांती होत गेली. जनुकीय बदल होत होते. मांजराच्या आकारापासून बदल होत होत आपण आता 2 इंचाचा छोटा उंदीर झालो. ह्या बदलाला तब्बल 15 कोटी वर्ष लागले. 16.5 कोटी वर्ष डायनासोरने पृथ्वीवर राज्य केलं. कुणीही त्यांना थांबू शकत नव्हतं. पण परिस्थिती बदलली. अचानक उल्कांचा वर्षाव सुरू झाला. सगळीकडे धूर, राख आणि धूळ पसरली, ज्याच्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडू शकत नव्हता. तापमान कमी झाले, झाडे नाहीशी झाली. या वातावरण बदलांचा परिणाम डायनासोर सारख्या मोठ्या प्राण्यांवर झाला. त्यांना खायला जास्त लागायचं, पण आता त्यांना खायला अन्न उरलं नव्हतं. त्यामुळे डायनासोर नष्ट होऊ लागले. आणि आपलं काय झालं? आपण एका नव्या जगासाठी आपल्या बिळातनं बाहेर पडलो. खारुताईसारख्या प्राण्यामध्ये आपण उत्क्रांत झालो आहोत. परत एकदा लाखो वर्षांच्या जनुकीय बदलांमुळे आपण माकडासारख्या प्राण्यात उत्क्रांत झालो. सतत बदलत्या तापमान वाढीमुळे जंगल कमी होत गेले. अन्न मिळणं अवघड झालं. हजारो पिढ्या जनुकीय बदल झाले. नैसर्गिक निवड झाली. ह्या प्रक्रियेत आपलं शेपूट नाहीच झालं. आता झाडांवर उड्या मारून फळं तोडण्याऐवजी आपण हात लांब करून फळं तोडू लागलो. बदलत्या तापमानामुळे परिस्थिती अजून खराब झाली. जंगल विरळ होत गेली. तुरळकच झाडे शिल्लक राहिली. पण जगण्यासाठी अन्न मिळवणं गरजेचं होत. जगण्याच्या विलक्षण इच्छाशक्तीने एक पेशी जीवापासून आपण विकसित झालो. आणि आता आपण एक विलक्षण गोष्ट करणार होतो जी कोणत्याच प्राण्यांनी केली नव्हती. तीन अब्ज वर्षांनंतर आपण उत्क्रांतीचा एक मोठा पल्ला गाठला. आपण झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाऊ शकत होतो. पण बदलत्या परिस्थितीत अन्नासाठी आपल्याला झाडे सोडून जमिनीवर येणं भाग होत. आणि 44 लाख वर्षांपूर्वी आपण जमिनीवर पहिलं पाऊल ठेवलं. आता आपण आहोत होमो हॅबिलिस, हातांचा कुशलतेने वापर करू शकणारा मानव, 2 पायांवर चालणारा, मोठा मेंदू असलेला, मजबूत बांध्याचा, एक पूर्णपणे वेगळा प्राणी, मानवासारखा पहिला प्राणी, मोठा, ताकदवान आणि जास्त भूक असलेला. आपण एकटेच अन्नासाठी भटकत राहायचो. जे मिळेल ते खायचो. अन्नाच्या शोधातच
आपण पहिलं हत्यार बनवलं. ज्याचा वापर करून पुढे आपण जग बदलणार आहोत. आपला अंगठा मजबूत बनला, आपण कप उचलू शकतो, पेन पकडू शकतो, कारण 20 लाख वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपलं शरीर बदललं. हॅबिलिस प्राथमिक स्तराची हत्यारे बनवायचा आणि 18 लाख वर्षांपूर्वी होमो इरेक्टस प्रजातीमध्ये आपला विकास झाला. आतापर्यंत आपण अन्नासाठी भटकत होतो, पण आता आपण शिकार करू शकलो. एकमेकांसोबत मिळून कसं काम करायचं हे आपण शिकलो. आपल्याला शिकार सापडले आहे. हा इम्पाला आपल्यापेक्षा वेगात धावू शकतो, पण खूप दूरपर्यंत नाही जाऊ शकणार. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत विकसित झालेले खांदे आणि पायांच्या बोटाच्या रचनेमुळे आपण अधिक स्थिर राहू शकत होतो. ढोपराचे आणि मांडीचे स्नायू मजबूत झाले होते. आपल्या शरीरावरचे केस कमी झाले होते आणि त्वचेवर घामाच्या ग्रंथी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे खूप दूरपर्यंत पळालो तरी घामामुळे शरीर थंड राहत होतं. म्हणून हा इम्पाला थकला तरी आपण खूप दूरपर्यंत पळत जाऊन त्याची शिकार करू शकलो. आग. मानव बनण्याच्या प्रक्रियेत आगीचा शोध खूपच महत्वाचा होता. निसर्गाची शक्ती आता आपल्या हातात होती. आगीमुळे आपल्याला ऊब, प्रकाश आणि सुरक्षा मिळाली. आपण समूहाने राहायला लागलो. समूहाने राहायला लागल्यामुळे शिकार मिळवणे सोपे होते. अन्नाची उपलब्धता वाढली, त्यामुळे आपलं आयुष्यमान वाढलं. हा समूहाने राहण्याचा फायदा होता. मांस इतकं अमूल्य होतं की ते वाया घालवणं परवडणारं नव्हतं. पण या अपघातानं असं समजलं की भाजलेलं अन्न चावण्यास सोपं असतं. अन्न भाजून खाल्ल्यामुळे कच्चे मांस चावण्यासाठी लागणारे मागचे मजबूत दात आता निरुपयोगी झाले होते. नैसर्गिक निवडीमुळे ते दात मागे गेले. आपण त्याला अक्कल दाड म्हणतो. तसेच चावण्यासाठी आता कमी शक्ती लागत होती. पुन्हा नैसर्गिक निवडीने आपली भूमिका बजावली. जबड्यांचे स्नायू लहान झाले आणि मेंदूची वाढ होण्यासाठी वाव मिळाला. इरेक्टस हे तेव्हापर्यंतचे सर्वात हुशार आणि सहकाराने राहणारे पूर्वज होते. पण अशा समूहात भांडणं होणं साहजिकच होतं. निसर्ग निवडीमुळे आपल्या जिभेचा आकार बदलला.
गळ्यातील स्वरयंत्र खाली सरकलं. त्यामुळेच आता आपल्याला वेगवेगळे आवाज काढणं, शब्द उच्चारणं शक्य झालं. बोलण्याची क्षमता ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, ज्यामुळे आपल्या पूर्वजांपासून आपण घडलो. आपण होमो सेपियन्स. एकपेशीय जीवापासून माणसासारखा जटिल प्राणी कसा काय तयार झाला असेल हा प्रश्न सर्वच शास्त्रज्ञांना पडला होता. चार्ल्स डार्विनने नैसर्गिक निवड म्हणजेच नॅचरल सिलेक्शनची संकल्पना मांडली. निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी तो समुद्र सफारीला निघाला. 5 वर्षाच्या या सफारी दरम्यान त्याने वेगवेगळ्या बेटांवरील वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचं निरीक्षण आणि अभ्यास केला. त्याच्या असं लक्षात आलं की एका बेटावर असलेले प्राणी हे दुसऱ्या कुठल्याच बेटावर नव्हते. पण बऱ्याचदा असं आढळून आलं की शेजारी शेजारी असलेल्या बेटांवरील प्राण्यांच्या वर्तनात आणि दिसण्यात आश्चर्यकारकरित्या साम्य होतं. गॅलापॅगस बेटावरील कासव आफ्रिकेत आढळणाऱ्या कासवांपेक्षा एकदम वेगळे असतात, पण जवळच्या दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या कासवांमध्ये त्यांचा आकार सोडला तर बरंच साम्य आढळून येईल. डार्विनला असं वाटलं की हे साम्य ती कासव एकाच वंशाची असल्यामुळे असावं. असं झालं असेल की हजारो वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेतून एक कासव काही नैसर्गिक कारणामुळे बेटावर वाहत आलं असेल. बेटावर आल्यानंतर त्याने अंडे घातले असतील. त्यानंतर या दोन्ही कासवांच्या प्रत्येक पिढीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे हजारो वर्षांच्या काळानंतर त्यांचं रुपांतर एकदम वेगळ्या अशा दोन प्रजातींमध्ये झालं. ही कल्पना डार्विनला पटली, पण एक गोष्ट त्याच्या लक्षात येत नव्हती की गॅलापॅगस बेटावरील प्राणी त्यांच्या दक्षिण अमेरिकेतील वंशाप्रमाणे कशाही प्रकारे वेगळे झाले नाहीत, तर ते बेटांवरील जीवनासाठी खास प्रकारे अनुकूल झाले आहेत. गॅलापॅगस हा 18 बेटांचा समूह आहे. मोठ्या बेटावर खूप गवत आणि झाडं आहेत. तिथली कासव जास्त मोठी आणि जाड असतात. तिथल्याच काही छोट्या बेटांवर गवत कमी आहे, त्यामुळे तिथल्या कासवांना काटेरी झुडपं खाऊन जगावं लागतं. पण इथल्या कासवांचे पुढील पाय तुलनेने लांब आहेत आणि त्यांच्या कवचाची रचना अशी आहे की त्यांची मान त्यांच्या अन्नापर्यंत खेचता येईल. जबरी ना? जसं की या कासवांना त्यांचे पर्यावरण जगण्यासाठीच घडवलं गेलंय. पण ही जडणघडण झाली कशी? हॉलीच्या बऱ्याच जातींची पानं गुळगुळीत असतात, पण इंग्लिश हॉलीची पानं काटेरी असतात, जी तिला वनस्पती खाणाऱ्या स्वपदांपासून वाचवतात. जेव्हा हॉलीच्या फळांपासून आणखीन हॉलीची छोटी रोपं उगवतात, त्या नवीन रोपांमध्ये रॅन्डम बदल होतात. ते त्यांच्या मूळ झाडांपासून आणि एकमेकांपासून थोड्या प्रमाणात वेगळे असतात. आता अशा चारा खाणाऱ्या प्राण्यांच्या जंगलात काटेरी पानं असलेल्या हॉलीच्या जगण्याची आणि वाढण्याची शक्यता वाढते. निसर्ग अशाच विशेष गुण असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांची निवड करतो जे त्यांच्या वातावरणात जगण्यासाठी फिट होतात. ह्या घटनेत हॉलीच्या फळांमध्ये झालेल्या जनुकीय परिवर्तनामुळे तिच्या नसा ताणल्या गेल्या आणि त्या तिच्या कडेबाहेर आल्या आणि तिला काट्याचं एक नवीन शस्त्र मिळालं. मुलं वेगवेगळ्या नवीन विशेष गुणांसोबत जन्माला येतात. ज्यांच्यात नकारात्मक विशेष गुण येतात त्यांची जगण्याची आणि पुनरुत्पादन करण्याची शक्यता कमी असते, आणि ज्यांच्यात नैसर्गिक अनुकूलतेसाठी सकारात्मक विशेष गुण येतात त्यांचे विशेष गुण पुढील पिढ्यांना सोपवले जाण्याची शक्यता जास्त असते. कितीतरी पिढ्यांनंतर नवीन प्रजाती देखील उत्क्रांत होतात. नर अस्वल आणि मादी अस्वलाचं बाळ मोठं झाल्यानंतर आईबाबांसारखं दिसतं, पण ते त्यांच्यापेक्षा वेगळं पण असतं, कारण तिच्यातील काही विशेष गुण आईच्या डीएनए मधून येतात तर काही वडिलांकडून. तिच्यामध्ये झालेल्या विशेष गुणांचा संयोग तिच्या बाळांना सोपवला जातो. अशा प्रकारे दिसणाऱ्या एका प्रजातीमध्ये पिढ्यानपिढ्या दिसणाऱ्या विशेष गुणांमधील बदलांना इव्होल्युशन म्हणजेच उत्क्रांतीवाद म्हणतात. आई वडिलांच्या विशेष गुणांच्या संयोगाव्यतिरिक्त जनुकीय परिवर्तनामुळे बाळामध्ये एकदम वेगळ्या अशा काही विशेष गुणांचाही विकास होऊ शकतो, जसं की कानावर केस येणं. जर तिला मुलं झाली तर तिच्या मुलांपैकी काही मुलांकडे तरी तिचा कानावर जास्त केस असण्याचा विशेष गुण सोपवला जातो. पुन्हा एकदा उत्क्रांतीवाद सिद्ध झालेला दिसतो.